अहो बाबड्याचे काही बोलून गेला म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय ना? अहो तोंडून निघून गेलं हो त्याच्या, म्हणजे काय आहे तुम्ही गेले काही दिवस माझ्याशी जे काही वागताय त्याचा मला किती त्रास होतोय हे बघतोय ना तो. आणि तुम्ही त्याला तरी विश्वासात घ्यायचं ना आणि त्याला सांगायचं ना की हे सगळं खोटं आहे म्हणून. आपल्या आईला त्रास होताना कुठल्या मुलांनी बघितलं तर त्यांना नाही आवडत ना ते. त्यातून त्याला दुसरं टेन्शन आहेच ना. आज बघा ना त्याच्या वयाची सगळी मुलं सेटल झाली आहेत, मार्गी लागली आहेत, हा बिचारा अजून चाच पडतोय. एकदा का त्याच्या शिक्षणाचं झालं, नोकरीचं झालं ना की मग शांत होईल तो. ही बघा ही बबड्याची पुस्तकं जपून ठेवली होती मी. सोहम कुलकर्णी या पुस्तकांमधनं अभ्यास करून त्यांनी एवढे मार्क मिळवले असं मला वाटलं होतं म्हणून खूप जपून ठेवली होती त्याची पुस्तकं मी. पुढे मग कळलं मला सगळं. त्यावर माझं रडून झालंय, चिडून झालंय. अजून उपयोग होईल का हो त्याला या पुस्तकांचा? सांगता येत नाही, कदाचित सिलेबस बदललेही असेल. म्हणजे अभ्यासक्रम? अगं पण असावरी नवीन पुस्तकं आणणं सोपं आहे, पण त्याला अभ्यास करायला सांगणं, त्याने शिक्षणाला सुरुवात करणं ते अवघड आहे ना. तो तसं पटकन ऐकणार नाही. बरोबर आहे तुमचं, म्हणूनच मला कळत नाही की कसं सांगू त्याला समजावून. पण सांगायला हवं ना हो, त्यांनी शिक्षण पूर्ण केलं तर पुढे त्याला चांगली नोकरी मिळेल. सावरी तू खूप पुढचा विचार करतेस. आपण एक एक प्रश्न सोडवूया ना. आधी त्याला शिक्षण घ्यायला तयार तर होऊ दे. झाला तयार तर बरं आहे, नाहीतर काय? काही नाही, तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो. म्हणजे तुम्ही सांगाल का त्याला समजावून त्याने शिक्षण पूर्ण केलं पाहिजे? नाही म्हणजे मी काय करणार आहे, कसं करणार आहे मला अजून काही माहिती नाही आहे, पण मी जे काय करीन ना त्याचा मित्र बनून करीन. त्याने शिकायला तयार व्हायला हवं, ती जबाबदारी माझी. आई सर, अरे आज कुणाला ब्रेकफास्ट करायचा आहे की नाही? अहो मैत्री केल्यावरती हे सगळं बोलायचंय ना तुम्हाला, पण आधी मैत्री तर करा. पटकन कशी करू, काय फ्रेंडशिप बँड बांधू का? हा म्हणजे ते हातावरती ती पट्टी बांधतात ते ना, ती हाताला पट्टी बांधली की मैत्री होते. अरे वा, कोण कोणाची मैत्री करताय? अगं हे सोहमशी. अरे बापरे, मग अवघड आहे. अरे अवघडच आहे ना, अशक्य तर नाही. मी सांगू का मला तुमची तिनं हाताला पट्टी बांधायची आयडिया चांगली पट्टी. अगं आता मी काय कॉलेजमध्ये आहोत का बँड बांधायला? अहो तुम्हीच आत्ता बोललात ना. अगं मस्करी केले गं बाई, पण विचार करतोय कशी मैत्री करावी. खरं सांगू का, आम्हा बायकांना मैत्री करणं खूप सोपं जातं. चार बायका नुसत्या भाजी निवडायला बसते ना तर एकमेकींशी बोलता बोलता आमची मैत्री होते. नाही भाजी निवडायला मी तयार आहे ग, तुझ्या बबड्याला जमणार आहे का? नाही म्हणजे बबड्याशी मैत्री करायची म्हणजे ढासू आयडिया पाहिजे ना काहीतरी. कशी? म्हणजे काहीतरी चांगली आयडिया पाहिजे. आय नो यार, माहिती आहे मला. अरे कुठलेही डिटेल्स विचार ना, चॅनल विचार, टाइम विचार, रिपीट टेलिकास्ट कधी आहे सगळं पाठ आहे आपल्याला. आज दुपारची मॅच काहीही करून सोडायची नाहीये. ठीक आहे चल, बोलतो मी नंतर, या बाय. अरे वा, आज मॅच आहे का? आई अगं चहा उकळत होता, मी बंद केला. अगो बाई बरं झालं बंद केलास, तुम्ही विसरूनच गेले होते. हे काय आई, डिग्रीची पुस्तकं तुम्हाला परत कॉलेजला पाठवतेस की काय? अरे नाही रे, ती ट्रंक आवरायला घेतली होती ना म्हणून बाहेर आली ती. आता बाहेर आलीच तर वाचतोस का? कशाला, हे वाचून नोकरी थोडी मिळणार आहे मला. बापड्या, अगं मी आजही नोकरी मिळवू शकतो, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? अरे तसं नाहीये रे बाळा,
पण डिग्री असली की कशी तुला एक छान संधी मिळू शकते ना. कोणी सांगितलं? अगं मी बघतो नाही. या सोम, कॅच. अरे तू इथे काय करतोस? चल 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 मॅच बघूया, चल टीव्हीवर. नाही नको, मी मोबाईलवर बघेन. अरे एकत्र पाहूया, एकत्र बसून आपल्या टीमला चिअर करण्यात वेगळीच गंमत असते. चल. अरे चल ना यार, मला माहिती आहे तू माझ्यावर चिडलायस, पण मॅच पुरतं आपण एका टीम कडनं असू. मॅच पुरती दोस्ती कर. चल चल, महत्वाची मॅच आहे, मिस व्हायला नको. अगो बाई, महत्वाची मॅच आहे का? मग जा ना बापड्या, बघ बाहेर जाऊन मॅच बघ. आणि तसंही मोबाईल वरती मॅच बघण्यात काय मजा आहे? तुम्ही दोघं मॅच बघा, मी तुमच्यासाठी ना त्या मक्याच्या लाया करून आणते. पॉपकॉर्न गाई. अरे तेच रे, ते पॉपकॉर्न खाताना मॅच बघायला मजा येईल ना तुम्हाला. जा जा दोघही जा. अरे चल यार, कसला विचार करतोय. चल. हो हो सर, मी मेल केलेला आहे, तुम्ही एकदा प्लीज चेक करून घेता का? ये 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 सोहम, आपण ना आसावरीने केलेल्या पॉपकॉर्नच्या लाया खात खात मॅच बघूया. तुला सांगतो, आम्ही कॉलेजला होतो ना तेव्हा कॉलेजमध्ये कॉमन टीव्ही, मॅच बघायला धमाल एकदम. कधी कधी आम्ही पिरियड बंक करून मॅच बघायचो. मॅच म्हटलं की आपला वीक पॉइंट आणि तुझा पण वीक पॉइंट, या बात आहे आपलं जमणार बघ. बाय द वे, तू कधी पिरियड बंक करून मॅच बघितलेस की नाही? मला कसं कळणार, मी हॉस्टेलला नव्हतो ना. पण त्या आधीपासून, शाळेत असल्यापासून, हाफचंडीत असतानापासून मॅच म्हणजे एकदम खलास वेळ एकदम. अरे शाळेला बुट्टी मारून मॅच बघायचो आम्ही. चला बघूया. लावल्या लावल्या फोर, क्या बात है. ठीक है, मैच एक क्रिकेट है. हो, मग आतापर्यंत आपण काय कबड्डी बद्दल बोलत होतो काय? मला तुमचं माहित नाही, मी फुटबॉल बद्दल बोलत होतो. ब्राझील अर्जेंटिनाची मॅच आहे आज, तुम्ही इतका वेळ क्रिकेट बद्दल बोलत होतात. आणि मला क्रिकेट अजिबात आवडत नाही, आय हेट क्रिकेट. मी माझी मॅच फोनमध्ये बघतो, तुम्ही लायाखात तुमची मॅच बघा. सर, मग अशी मॅचचा विषय ऐकून एवढे खुश झालात की मला वाटलं तुम्हालाही फुटबॉल आवडतो. बाय द वे, हा मैत्रीचाच प्रयत्न होता ना. तुला काय वाटलं, ही पिरियड बंक करून मॅच बघायचो? तसं नाही, पण मला एकदा विचारायचं तरी. सोमला क्रिकेट मध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. आता कळलं, दुसरा काहीतरी विचार करायला लागणार. काय बघू, काहीतरी तर करावंच लागणार. या खडूस नवऱ्याला मित्र बनवायचं ना, परीक्षाच आहे माझी. मित्र बनल्यानंतर ही परीक्षाच असते त्याच्या केसमध्ये. घ्या घ्या घ्या, अजून पॉपकॉर्नच्या लाया घ्या. काय झालं अगं बाई, बबड्या कुठे गेला? हाय. हाय, काय रे, तू कसं काय आलास अचानक इथे? काही नवीन स्कीम वगैरे घेऊन आलेला नाहीयेस ना? नाही नाही. ये. कॉलेजमध्ये असताना तुझ्यामुळे सोहम माझ्या वाट्याला जरा कमीच यायचा, आता बहुतेक पुन्हा तसंच होणार आहे. भेटा काही हरकत नाही, पण काहीतरी फ्रुटफुल करा यार दोघं. फ्रेंड म्हणून सांगते, उगाच राग वगैरे मानू नकोस. कम ऑन सुब्रत, आमची वेलविशर आहे. हाय सोम. निखिल, तू तुला सांगितलं होतं ना घरी नको येऊस. शुभ्रायला जायला सांग, मला बोलायचं नाही याच्याशी. सोहम, अरे तो सहज आलाय इथे. सोहम ऐक ना, मला काहीही ऐकायचं नाहीये. अरे हाय निखिल, आलास आलास, ये 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 ये. हाय सर, एक मिनिट एक मिनिट. हाय सर, कसे आहात? हाय फर्स्ट क्लास, मी मजेत आहे, तू कसा आहेस? मस्त सर. त्या दिवशी तो गायब झालास, तो आज दिसतोय.
पण आज वेळेत आलास. ये 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 ये, तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. बस 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 रे. बोला ना सर, काय महत्वाचं बोलायचं? सर सर बंद कर रे, आपण मित्र आहोत. मला अभिजित म्हण. मी कॉफी आणू तुमच्या दोघांसाठी? अरे निक्योर पूछ पूछ, आण ना प्लीज. असं बरी कॉफी बरोबर जरा बिस्किट्स. हो आणते. हा बस बाळा. नाही नको काकू, कशाला त्रास? अरे त्रास कसला त्यात. निखिल आपण असं करूया, माझ्या खोलीत बसूया. ओके चल. ये रे ये. कोण आहे? कोण आलाय तडमडायला? दरवाजा उघडच आहे. सोहम. हाय सोहम. इरिटेटिंग आहे सगळं. आज पुन्हा शुभ्राशी भांडून आलाय वाटत. वाव. सोहम, माझा नवीन नेल पेंट कसं दिसतंय? छान आहे. काय झालं सोहम? अरे एवढा अपसेट का दिसतोयस तू? माझ्याच घरात माझी कोणाला किंमत नाहीये हे आता कळतंय. काय म्हणालीस? काही नाही रे सोहम. अरे चेहरा बघ कसा झालाय तुझा, किती अपसेट दिसतोयस तू. ती शुभ्रा काही बोलली ना तुला? मग असावर ते बोलली का? नाही ग. मग एवढा अपसेट काय माझा सोहम? त्या निखिल ज्याच्यामुळे एवढे तमाशे झाले त्यालाच त्या राजेंनी घरी बोलवून घेतले. एक तर माझे एवढे पैसे बुडवले आणि आता घरी त्याचं कौतुक चालू आहे. काय महत्वाचं बोलायचंय काय नाही? निखिलशी महत्वाचं बोलायचंय. अरे बापरे, त्याला हॉटेलमध्ये नोकरी बिकरी देतात का राजे? नोकरी देऊ दे ना, हॉटेल विकून पैसे देऊ दे. काय करायचंय ते करू दे. अरे वेडा आहेस का सोहम तू? तुझा बाप तुझ्या हक्काचे पैसे. माझा बाप नाहीये तो. सॉरी सॉरी. ओके, तुझ्या आईचा नवरा तर आहे, त्याच्या बायकोचा मुलगा म्हणून त्याच्या पैशावर सर्वात जास्त हक्क तुझा आहे. उठ उठ ना सोहम, घरी जा आणि काय चाललंय ते बघण्याचा व्यवस्थित प्रयत्न कर. नाही नको, मला इंटरेस्ट नाहीये. अरे वेडायस का सोहम तू? अशा महत्वाच्या वेळी घरी थांबायचं सोडून इथे आलायस. घरी जाऊन काय करू? अरे काय करू म्हणून काय विचारतोयस? जा आणि त्या निखिलशी बोल फ्रेंडली वेनी आणि काढून घ्यायचा प्रयत्न कर. त्या निखिलशी मला बोलायचं पण नाहीये. बरं नको बोलूस, पण निखिलचं आणि राजेंचं बोलणं चाललेलं असताना आसपास थांबशील तरी की नाही? काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर. तो निखिल एक नंबरचा चालू माणूस आहे. त्याने तुला जसं फसवलं ना तसं त्या राजेंना फसवलं ना, तर ते केवढ्याला पडेल त्याचा विचार कर. आता माझ्याकडे काय बघत बसताय सोहम? चल उठ घरी जा आणि जाऊन आधी असावरी त्याला पटव की निखिल चांगला मुलगा नाहीये. आणि चान्स मिळाला ना तर निखिलचं आणि राजनचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न कर. बरोबर बोलतेस तू, बघतोच मी. हा सोहम पण ना त्याला सगळं सांगायला लागतो. क्यूटी पाय सोहम. Thank you.
काय शुभ्रा दूध उकळत ठेवून गेली? हो रे, तिच्या ऑफिसचा फोन आला. बिस्किट सुद्धा नाही काढली आहेत. नाटक बिस्किट आण, हे आण, ते आण. सोह, अरे असं का बोलतोयस? तेवढा चांगला मित्र आहे ना तुझा. किती दिवसांनी आलाय तो घरी आणि तू धड बोललाही नाहीस त्याच्याशी. काय झालंय? ऐक, तू मला विचारतेस हे? मागच्या वेळी त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे ना तुला? अरे हो, पण तू तर असं म्हणाला होतास ना की त्याच्यात त्याची काही चूक नव्हती, त्यालाही दुसऱ्या कोणीतरी फसवलं, असंच म्हणाला होतास ना? हो, पण तो अचानक घरी आला, मला काही कळलं नाही, टेन्शन आलं मला. यात माझी काय चूक आहे? अरे सावकाश सावकाश सोहम, मी देऊ का करून? नाही ठीक आहे, झालं. अरे 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 सावकाश, थांब मारे, गॅस तरी बंद कर. अरे मी भजी देऊ का? काही गरज नाहीये. आता निखिल, मी काय म्हणतो, हा निर्णय माझ्या बिझनेसच्या दृष्टीने खूप मोठा निर्णय आहे. अरे सोम, ये ना, ये ठेव 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 ठेव. थँक्यू. आणि जाताना जरा दार लावून घ्या. घे ना, घे कॉफी घे. दार लावतोस मी सोम? हो. घे कॉफी घे. बोल. नक्की काय चाललंय यांचं? एवढं काय हळू बोलतात? काय चाललंय यार शुभ्रा? अरे मी फक्त चॅनल ऑफ करते. हे नाही, ते सरांचं आणि निखिलचं काय चाललंय? कशाला बोलवून घेतलंय त्याला इथे? आतमध्ये काहीतरी बिझनेसचं बोलणं चाललंय. त्याच्यामुळे किती पैसे बुडले माहिती आहे ना माझे? तो भरोशाचा मुलगा नाही, मला कळत नाही काय बोलताय ते. अरे हो, पण आता तो सरांचा आणि त्याचा प्रश्न आहे ना, तू कशाला टेन्शन घेतोयस? कारण तो माझा मित्र आहे ना, मी त्याला चांगला ओळखतो सरांपेक्षा. सरांचं काय, त्यांना तो विश्वास आणि मॅडी सुद्धा गुंडाळून ठेवतात. सरांना सांगायला पाहिजे त्या निखिलवर विश्वास ठेवू नका. आता सर काय कुकुल बाळ आहेत का की आपण त्यांना सांगायला हवं? अरे इतकी वर्ष ते बिझनेस करतायत, त्यांना कळत नसेल का? ओके, मी आपलं कन्सर्न नाही बोलत होतो. हो, पण माझ्याशी बोलून काय उपयोग आहे सोहम? तुला इतकं वाटतंय ना, मग जा आणि त्यांच्याशी बोल ना. आणि ऐक, त्या दोघांचं मुळात काय बोलणं चाललंय याचा अंदाज घे आणि बोल. दार बंद करून ठेवलंय ना. वा निखिल, बरोबर बोलतोयस तू, पटतंय मला. सर, थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. अरे काकू येतो. नमस्कार. अरे सुखी राहा. नमस्कार. अरे काय रे, असू दे असू दे. छान बोलणं झालं आपलं, मला खात्री आहे तू या संधीचं सोनं करणार. ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. अभिजीत. मी तुम्हाला तुला खूप चांगला प्लॅन लवकर प्रेझेंट करीन आणि वर्कआउट करून भेटीन लवकरच. लवकर ये, वाट बघतो. येस, येतो. अच्छा बाय शुभ्रा. छान होती कॉफी. सोम यार, बाय, नो हार्ड फिलिंग्स हा यार. पण तुला एक सांगू, अभिजित सर काय माणूस यार, एकदम सॉलिड. बरं वाटलं भेटून. चल बाय, सी यू. बाय सोम. मला जरा निखिलचा नंबर पाठव. नाही, त्यांनी कॉल केला होता मला, पण मध्ये एक दोन नॉन कॉल्स आले त्यामुळे सेव्ह करायचा राहिला. पाठवतोयस हो? करतोय. शुभ्रा कॉफी मस्त. थँक्यू सर. हे